नमस्कार मित्रांनो राज्यात गेल्या आठवड्याभरापासून पाऊस पडत आहे परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना जोडपला आहे खास करून मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे यांच्यासह मुंबई उपनगरात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने अनेक ठिकाणचे रस्ते हे जलमय झालेले आहेत भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि पुण्यासाठी पुढचे चोवीस तास धोक्याचे आहेत या दोन्ही शहरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे हवामान खात्याने मुंबई आणि पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे हवामानतज्ञाच्या माहितीनुसार हिमालयाच्या पायथ्याशी उत्तर प्रदेशामध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होत आहे त्यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे उत्तरेकडे वाहत आहे त्यात गुजरातमधील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील चोवीस तासात पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून पुण्यात आणि मुंबईत मध्यम तजोरतरपासून शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात झालेलं आहे